नमस्कार, मी दीपाली कारंडे, कल्याण महाराष्ट्राहून ब्लेसिंग्स परिवार ऑडिओ टीमतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी आपल्यासाठी रोंडावन या प्रसिद्ध लेखिका यांचं एक जादू आणि रहस्यांनी भरलेलं पुस्तक घेऊन आलेली आहे. रोंडावन या लेखिका आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. ह्यांनी बरीच सारी लोकप्रिय अशी पुस्तकं लिहिली, ज्यातील सगळ्यात पहिलं त्यांचं पुस्तक होतं ते होतं दी सिक्रेट, त्यानंतर दी ग्रेट सिक्रेट, पावर, मॅजिक. त्यातूनच एक लोकप्रिय पुस्तक म्हणजे मॅजिक, ह्याचं मराठी संक्रमण श्रीमती रोहिणी पड्ढे यांनी लिहिलेलं आहे. तेच पुस्तक मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ह्या पुस्तकामध्ये अशी काही जादुई गोष्ट आहे की हे जर आपण अनुसरण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल घडतील आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये खूपच उंच भरारीनी उडी घेऊ शकतो. तर चला मग आज आपण सुरुवात करूया या रहस्यमयी पुस्तकामध्ये डोकवण्यासाठी. लेखिका रोंडावन म्हणतात सगळ्यात पहिल्या धड्यामध्ये, तुमचा जादूवर विश्वास आहे का? ज्याचा जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच अनुभवता येणार नाही. तुम्हाला आठवते, लहान असताना तुम्ही जगाचे हे व्यवहार बघून विस्मयचकित झाला होता. त्याच्याबद्दल तुम्हाला दरारयुक्त आदर वाटत होता. या मोहमयी दुनियेत तुमच्यावर जादू केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या भावना उचळंबून येऊन तुम्ही आनंदी व्हायचात. गोठलेल्या दवांनं आच्छादलेल्या गवताचं, हवेत भुरकन उडणाऱ्या फुलपाखराचं, किंवा एखाद्या अनोळखी पानाचं, किंवा जमिनीवरच्या एखाद्या खडकाचं तुम्हाला खूपच आकर्षण वाटायचं. लहानपणी तुमचा दात पहिल्यांदा पडला त्यावेळी तुम्हाला किती उत्साही उत्तेजित वाटलं होतं ते तुमच्या चांगलं लक्षात असेल. आणि ते वाटण्यामागचं कारणही तसंच असायचं, कारण दात पडला म्हणजे त्या रात्री दाताची परी येणार असं तुम्हाला वाटायचं. नाताजी ती जादूमय रात्र कधी येणार यासाठी तर तुम्ही सारखे दिवस मोजत राहायचात. सॅंताक्लोज जगातल्या प्रत्येक मुलापर्यंत एका रात्रीत कसा पोहोचू शकेल असा विचारही तुमच्या मनात यायचा नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्यानं तुमचा कधी अपेक्षाभंगही केला नाही. कसा कोण जाणे, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा. रेंडियर उडू शकत होते, पर्या बागेत हिंडायच्या, पाळी प्राणी माणसासारखे वाटायचे. खेळण्यांनाही त्यांचं व्यक्तिमत्व असायचं. स्वप्न सत्यात यायचं आणि मग तुम्ही ताऱ्यांना स्पर्श करायचात. तुमचं हृदय आनंदाने भरून यायचं आणि तुमच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नसायच्या. हे जग जादूमय आहे यावर तुमचा विश्वास असायचा. आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखीन उत्साह व साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कोणी हिरावून घेईल असंही आपल्याला त्यावेळी वाटत नाही. पण कधीतरी आपण मोठे होतो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात, समस्यांना आणि अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो, आपला भ्रमनिरास होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते, लुप्त होते. आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं, कारण जो अनुभव आपण कधी काळी घेतला होता तो पुन्हा अनुभवावा असं आपल्याला वाटतं, भले तो एखादा क्षणका असेना. एकेकाळी या जादूवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ती खरी आहे आणि प्रौढांच्या जीवनाबाबत भ्रमनिरास करणारा दृष्टिकोन खोटा आहे हेच सांगण्यासाठी मी हा लेखन प्रपंच मांडला आहे. जगण्यातील ही जादू खरी आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही जसे वास्तवात जगत आहात तशी. खरं तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखून धरणारं, दरारयुक्त आदर वाढवणारं, प्रेरणा देणारं आणि यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल इतकं उत्साही उत्तेजित करणारं, आनंद देणारं. एकदा का तुम्हाला ही जादू
दृष्टिपथात आणण्यासाठी काय करायचं ते कळलं की तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल. आणि मग जगण्याच्या या जादूवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं याचं तुम्हाला आश्चर्य वाटायला लागेल. हो, पण एक आहे की तुम्हाला काही रेंडियर उडताना दिसू शकणार नाही, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यासमोर घडाव्याशा वाटत होत्या त्या तुम्हाला दिसू लागतील. दीर्घकाळ जे फक्त तुम्ही स्वप्नात पाहत होतात त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागतील असं तुम्हाला जाणवेल. स्वप्नात घटनांची जी गुणफण तुम्ही केली होती अगदी तशीच ती सत्यात कशी काय झाली हे तुम्हाला कधीच कळणार नाही, कारण जादू ही अदृश्य प्रांतात काम करत असते आणि तोच त्याचा सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा भाग आहे. या जादूचा परत एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? लहानपणीसारखा तुम्ही प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतीयुक्त आदराच्या भावनेत घालवायला तयार आहात का? चला तर मग या जादूसाठी तयार व्हा. आपल्या या साहसी सुरुवात 2000 वर्षापूर्वी होते. त्यावेळी जीवन परिवर्तन ज्ञान हे पवित्र ग्रंथात दडलेलं होतं. आजचा आपला पहिला धडा इथे संपलेला आहे. माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी धडा 2, एक महान रहस्याची उकल. ही रहस्याची उकल काय आहे आणि ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे ही जादू जाणण्यासाठी आपण माझ्या पुढील व्हिडिओचा मध्ये ऐकायला तयार व्हा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत.